नमस्कार मंडळी ज्योतिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी चमचमीत अशी ढाबा स्टाईल पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास ज्योतिकाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओला लाईकही करा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी गॅस ऑन करून कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला साधारणतः एक चमचा बटर घालायचा आहे बटरने खूप रिच अशी टेस्ट येते या ग्रेव्हीला बटर व्यवस्थित तेलामध्ये वितळून घ्यायचं आहे या ठिकाणी ते मी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालत आहे कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर एक चमचा आले लसूण पेस्ट घातलेली आहे यामध्ये आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून आपल्याला हे लो टू मिडियम फ्लेम वरती कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे इथे मी एक हिरवी मिरची दोन तुकडे करून घातलेले आहे तिथे आता आपण इथे साधारणतः एक वाटी टोमॅटोची प्युरी घालणार आहोत इथे टोमॅटो प्युरी घातल्यानंतर एकदा सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लोस ठेवायची आहे तर या ठिकाणी इथे मी एक मोठा चमचा साखर घालायची आहे आणि एक चमचा मीठ घालायचा आहे साखर आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे सर्व साहित्य गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तर या ठिकाणी सर्वात आधी सर्वा इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे इथे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचे आहे सर्व मसाले व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये एकत्र एक करून घ्यायचे आहे तिथे आणि आपल्याला हे लो फ्लेम वरती या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत हे छान आपल्याला कुक करून घ्यायचं आहे तर इथे वरतून मी थोडीशी कोथिंबीर घालतीये तर या ठिकाणी आता इथे मी झाकण ठेवून ग्रेव्हीला लो फ्लेम वरती साधारणतः तेल सुटेपर्यंत कुक करून घेणार आहे हे कुक होईपर्यंत आपण पनीर टिक्क्याची तयारी करून घेऊयात इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये साधारणतः पन्नास ग्रॅम हंकड घेतलेला आहे यामध्ये अजिबात पाणी नाहीये तर यामध्ये दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर तुम्ही थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घालतीये अर्धा चमचा मीठ इथे मी थोडीशी ब्लॅक पेपर क्रश करून घालतेय तुमच्याकडे ब्लॅक पेपर पावडर असेल तर तुम्ही पाव चमचा घालू शकता त्यानंतर इथे मी एक चमचा तेलामध्ये एक चमचा बेसन पीठ घालून मीडियम टू लो फ्लेमवरती ड्राय रोस्ट करून घेतलं होतं एक चमचा लसूण पेस्ट आणि अर्धा लिंबाचा रस तुमच्याकडे जर लिंबाचा रस नसेल तुम्ही आमचूर पावडर घालू शकता अर्धा चमचा तर आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गाठी नाही राहिल्या पाहिजेत छान असं क्रीमी टेक्स्चर्ड आलं पाहिजे या बॅटरला या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता किती छान असं बॅटर तयार झालेलं आहे अगदी हॉटेलमध्ये जसं कलर असतो पनीर टिक्केचा तसंच या बॅटरला कलर आलेला आहे तर आता आपण बाकीच्या ज्या भाज्या घेतल्या होत्या शिमला मिरच कांदा पनीर वगैरे ते मॅरिनेट करून घेऊयात इथे मी एक शिमला मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत सेम एका कांद्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोनशे ग्रॅम पनीर घेऊन त्याच्या असे क्यूजमध्ये तुकडे केलेले आहेत तर आता हे सर्व आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात शक्यतो हातानेच व्यवस्थित एकत्र एक करा कारण पनीर हे नाजूक असते आणि तुटण्याची शक्यता असते म्हणून हाताच्या साह्याने हे जे मॅरिनेशन आहे ते सर्व भाज्यांना पनीरला व्यवस्थित लागलं पाहिजे तर आता हे सर्व व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर इथे मी स्टीलची स्क्युअर घेतलेली आहे आणि त्यामध्ये सर्व भाज्या आणि पनीर असं व्यवस्थित स्क्युअरला लावून घेते अल्टरनेट लावायचं आहे एक लेअर कांद्याचा त्यानंतर पनीर त्यानंतर शिमला मिरची असं अल्टरनेट लावून घ्यायचं आहे सर्व तर आता जो हा टिक्का तो आहे तो आपण गॅसवरती भाजून घेऊयात इथे मी गॅस ऑन करून गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला हे जी स्क्युअर आहे ती वरती पकडायची आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचे आहे अगदी हाय फ्लेम नाही ठेवायची आणि जी स्क्युअर आहे ती अगदी गॅसच्या फ्लेमच्या जवळ नाही ठेवायची थोडीशी वरती ठेवून आपल्याला हे पनीर आणि जे भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी हॉटेलमध्ये जसं पनीर टिक्का असतो त्या प्रकारे इथे कलर आणि टेक्शर्ड आलेला आहे याला चला तर आपली ग्रेव्ही तोपर्यंत शिजलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे कलरही किती सुंदर आलेला आहे ग्रेव्हीचा आता हे सर्व व्यवस्थित एकदम मी मिक्स करून घेत आहे तर या ठिकाणी आपण इथे जो पनीर टिक्का बनवून घेतला होता तो इथे घालायचा आहे आता है देख देख हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे एकदा व्यवस्थित मिक्स झालं का याच्यामध्ये मी इथे साधारणतः अर्धा ग्लास पाणी घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला ग्रेव्ही किती थिक थी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता तर आता इथे मी पाणी घातल्यानंतर या ग्रेव्हीला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि लो फ्लेम वरती असंच पाच मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही कुक करून घ्यायची आहे तर या ठिकाणी पाच मिनिटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपला ढाबा स्टाईल पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे किती छान कलर आलेला आहे आणि टेक्स्चरही किती सुंदर आलेलं आहे भाजीचं तुम्ही पाहू शकता अगदी ढाब्यावरती जसा पनीर टिक्का मसाला सर्व केला जातो तशाच प्रकारे आपण घरी बनवलेला आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिकाच रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू